ओरिएंटल लूज चॅनलवर मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण रक्षाबंधन आणि श्रावण महिन्यातील विविध सण उपवास यासाठी छान रेसिपी करतोय। चला तर आजची रेसिपी सुरू करूया। हॅलो फ्रेंड्स, आज आपण श्रावण महिन्यातील सणांसाठी ओल्या नारळाची छान बर्फी करतोय। ही रेसिपी कमी साहित्यात छान होते आणि एकदम सोपी आणि परफेक्ट रेसिपी आज आपण करतोय। ओल्या खोबऱ्याचं साल काढून बारीक किस करून घेतलेलं आहे। तुम्ही वेळीची खोवणी असते त्याने खोवून घेता किंवा वेगळं काही खोवण्यासाठी साधन असेल त्यानेही तुम्ही करू शकता। हा 3.5 कप किस आहे खोबऱ्याचा, ओल्या खोबऱ्याचा। त्यासाठी साखर घेतलेली 1/4 कप, तुम्ही 1.5 कप घेऊ शकता किंवा 2 कप। मी आम्हाला कमी गोड लागतं, थोडंसं मीडियम लागतं म्हणून 1/4 कप घेतलेली आहे। साय घेतलेली 2 टेबलस्पून, घरचं तूप घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, बेलदोड्याची पूड घेतलेली थोडीशी आणि मिल्क पावडर घेतलेली 1/2 कप। एवढ्याच साहित्यामध्ये आपला छान पदार्थ तयार होतोय। चला आपण आता हे नारळाची बर्फी करूया। आपल्या बर्फीसाठी जाडपुडाचं भांडं घेतलं आहे मी, तुम्ही नॉनस्टिक असलं तेही घेऊ शकता। तापून घेतलं आहे ते, आता गॅस मिडियम केला आहे। 1 टेबलस्पून तूप टाकू आता त्यामध्ये आपण सुरुवातीला। तूप वितळलं आता आहे खोबऱ्याचं किस्टक। आपण खोबऱ्याचं साल काढल्यामुळे आपल्या बर्फीचा रंग खूपच छान येतो आणि चवही चांगली लागते, छान होते, एकदम हलवायासारखी बर्फी तयार होते आपली घरच्या घरी आणि झटपट होते। हिला सेट व्हायला काही जास्त वेळ लागत नाही। मीडियम गॅसवर आता 2 मिनिट परतून घेऊ हा केस आपण। अशा सोप्या, हेल्दी आणि चमचमीत रेसिपीच्या अपडेटसाठी कोरिएंडर लूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आपला किस परततोय तोपर्यंत या भांड्याला, ज्या भांड्यामध्ये कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही सेट करू शकता, त्याला तूप लावून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे आपली बर्फी चांगली निघते। परतो चालाय आता, थोडा परतायचा, अजून 1 मिनिट परतो आपण। परत चालाय, ते भांडं माझं थोडंसं डागायला लागलं होतं म्हणून मी दुसरं भांडं घेतलंय। झालं परतून आता 3-4 मिनिट परतला आपण। कलर काही बदलू नाही द्यायचा त्याचा, साखर टाकूया आता। कमी गॅसवरच हलवायचं, कमी गॅसवर परतून घेतलंय थोडंसं। साखर वितळण्यासाठी आपण साय घेतोय। कमी गॅसवरच करायचं म्हणजे मग आपला बर्फीचा कलर छान पांढरा येतो। 2-3 मिनिट परतून घेऊ आपण आता हे। साखर वितळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय, 3-4 मिनिट लागतील याला। साखर वितळली, आता आपण मिल्क पावडर टाकूया। मिल्क पावडर ऐवजी तुम्ही दूध आटूनही घेऊ शकता 1/2 लिटर। आणि तुपही टाकून द्यायचंय आपल्याला उरलेलं, हे चांगलं मिक्स करून देऊ। गॅस कमीच आहे, मिल्क पावडरच्या गाठी मोडून घ्यायच्या, मोडतात त्या बघा काय एकदम छान होऊन जात। मिल्क पावडर चांगली मिक्स करून घेतली आपण। गॅस कमी गॅसवरच करायचे, तुम्हाला वाटलं मिल्क पावडर मिक्स होत नाही तुमच्याकडून तर तुम्ही कमी गॅस बंद करून केलं तरी चालतं, पण होतं ते नाही तर दुधामध्ये मिक्स करून टाकली तरी चालतं। वेलदोड्याची पूड टाकूया आपण, तुम्हाला वाटलं तर नसेल आवडत तर नका टाकू। आपली बर्फी होत आली आता, झाली जवळपास बघा, कमी गॅसवर केली, रंग जसा तसा राहिला आणि हे असं बघा अशी थोडीशी किंचित जाळी दिसते आणि गोळा व्हायला लागतो, ते झालं म्हणजे झालं, परफेक्ट झाली आपली। कमी वेळात होते, छान होते, तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला द्या। ही बर्फी तुम्हाला आवडली तर लाईक करा, करून पहा आणि अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आता गॅस बंद करते मी, आता भांड्यात काढून घेऊ आपण। त्या भांड्यामध्ये आधी आपण तूप लावून ठेवलं, त्याच्यात काढून घेऊ। बघा छान झाली, रंगही छान आला, एकदम मस्त। तुम्हाला किती जाड बारीक लागते तशी करायची, याच भांड्यात तुम्ही
मी आता सर्व भांड्यात पसरून देते आहे. हाताला चटका बसतो, त्यामुळे काळजी घ्यायची थोडीशी. या स्पॅटुल्याला मी थोडंसं तूप लावलं ब्रशने, बघा छान होतं आहे असं. तुम्ही तुमच्याकडे असं उचटणी असली किंवा असा स्पॅटुला असला त्याला तूप लावून घ्यायचं. छान आत्ताच व्हायला लागली बघा सेट, छान झाली आपली बर्फी एकदम. आता एक तासभर आपल्याला ही थंड करून घ्यायची. आता काही कट मारायची आवश्यकता नाही आपल्याला, नंतर आरामात आपल्याला कट मारता येतात. एक तास आपण ही सेट करायला बाहेर रूम टेम्परेचरलाच ठेवायची. छान सेट होते एक तासामध्ये. एक तास झाला, आपली बर्फी छान सेट झाली बघा, एकदम सुंदर झाली. आता आपण कट करून घेऊते. आपल्याला हव्या त्या आकारात कट करू शकतो आपण, तुम्हाला जसं पाहिजे तसे कट करा तुम्ही. एकदम छान झाली बघा, छान झाली एकदम सेट मस्त. काढून घेऊ आपण. आपल्याला असंही काढता येतं, असं एक असा कोपरा असाही मोकळा करता येतं. हे बघा किती छान दिलं, असंही करता येतं. आणि असं पाडून दाखवते मी तुम्हाला खाली. बघा छान निघाली एकदम छान, किती छान झाली बघा. एक तुकडा दाखवते मी तुम्हाला खाली, हे बघा सुंदर झाले एकदम छानपैकी. चकाकी पण किती आली त्याला बघा. सरळ करून देते मी त्याला आता. बर्फी छान झाली बघा, तुम्हाला तोडून दाखवते मी. बघा किती छान झाली. श्रावणात आपण करायलाच हवा असा पदार्थ आहे. उपासालाही चालेल, सणावाराला पण तुम्ही करू शकता, रक्षाबंधनला करू शकता. छान पदार्थ आहे आणि झटकन होतो, काहीच आपल्याला एवढे प्रयास करावे लागत नाही. कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात होतो. बघा एक तासात सेट होऊन गेली, आपला पदार्थ छानपैकी तयारही झाला. स्वादिष्ट पण आहे, हेल्दी पण आहे. साखरही आपण कमी टाकली, तूपही थोडंसं टाकलेलं आहे. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट चमचमीत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.